नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी ही समर्थ मित्रांनो देवघरात आजच ठेवा स्वामींनी सांगितलेली ही एक चमत्कारी वस्तू कधीच कोणत्या गोष्टीची घरात कमी राहणार नाही मित्रांनो स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा बऱ्याचशा समस्या अडचणी घेऊन भक्त सेवेकरी त्यांच्या जवळ जायचे तेव्हा स्वामी अनेको उपाय अनेको तोडगे सांगायचे अनेको कामं सांगायचे जे भक्त सेवेकरी ते कामं ते तोडगे ते उपाय ते करायचे तेव्हा त्यांना ते अनेको लाभ त्या उपायांपासून मिळायचे तर त्यातलाच एक उपाय जो स्वामींनी सांगितला होता की ही एक वस्तू तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायची मित्रांनो ही वस्तू तुम्हाला कोणत्याही स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात आरामात मिळेल किंवा आजकाल ऑनलाईनसुद्धा मिळते तर तुम्हाला ही वस्तू तुमच्या देवघरात अभिषेक करून ठेवायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षत अगरबत्ती ओवाळून दिवा ओवाळून त्या वस्तूची पूजा करायची आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला सफेद रंगाचे छोटेसे पिरॅमिड आपल्या देवघरात ठेवायचे आहे पिरॅमिड स्वामींच्या केंद्रात मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा मिळते तुम्ही छोटेसे पिरॅमिड मूर्ती एवढे सुद्धा पिरॅमिड मिळते ते पिरॅमिड सफेद रंगाचे तुम्ही घेऊन या त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करा आणि त्याला तुमच्या देवघरात स्थापन करा याने घरात कोणत्याही प्रकारचा आजार येत नाही रोगराई येत नाही दोष पीडा येत नाही आणि कोणत्याही गोष्टीची घरात कमी राहत नाही स्वामींचा आशीर्वाद राहतो आणि पिरॅमिडमुळे आपल्या घरात दैवीय शक्ती आणि सकारात्मकता नांदते पिरॅमिड घरात असल्याने नकारात्मकता घरात येत नाही वाईट शक्ती घरात येत नाही कोणते दोष घरात येत नाही तर मित्रांनो हे पिरॅमिड तुम्ही नक्की तुमच्या देवघरात ठेवा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद